पावे त्याच्या ठळक घडामोडी. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत. अशातच घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एका 1.5 वर्षाच्या चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली. बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दिव्यांश सिंह असे या मुलाचे नाव आहे. गोरेगावच्या आंबेडकर नगर येथे ही घटना घडली असून बुधवारी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते, त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला. यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दिव्यांशला शोधत असलेल्या त्याच्या आईला तो कुठे दिसला नाही म्हणून शोध घेतला असता CCTV च्या माध्यमातून तो नाल्यात पडल्याचे समोर आले. दरम्यान बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येतोय, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मात्र पालिकाच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. अमळनेर तालुक्यात बुधवारी रात्री 2 अपघात झाले. स्विफ्ट गाडी रात्री 10 वाजता सुरतहून अमळनेर तालुक्यातील मुळी गावाला निघाली होती, मात्र या गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आदळली आणि या अपघातात 1 ठार तर 4 जण जखमी झाले. तर दुसऱ्या अपघातात तालुक्यातील धार गावाजवळ रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला, त्यात 1 ठार तर 2 जण जखमी झाले. दरम्यान जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतिनिधी समाधान मैराणेसह आधार न्यूज मुंबई. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष हा प्रवेश करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे पांडुरंग बरोरा यांच्यासोबत हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय, यामुळे ते आगामी निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर शहापूर मधून लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र बरोरा यांच्या सेनेत जाण्याने तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज मुंबई. अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावच्या सरपंच सह कोकिळाबाई आत्माराम अहिरे यांनी बुधवारपासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात उपोषण सुरू केले. तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली गेली नाही असा आरोप त्यांनी केलाय. सावकडा नदी पात्रातून धर्मेंद्र प्रकाश कदम व ठेकेदार निलेश पाटील यांनी संघनमताने वाढवसाठा करून तो वाढवसाठा करून त्यांनी त्यांनी ती रेती चोरी करून व त्यांनी ती वाढू लंपास केलेली आहे. तरी त्यांच्यावर आम्ही वेळोवेळी अर्ज टाकून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी किंवा तहसीलदार मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, तरी त्यांच्या विरोधामध्ये अजूनपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आहे. म्हणून सरपंच ताईंना ह्या उपोषण त्यांच्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल व्हावे म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागणार आहे, बसावं लागलं. आणि त्यांचे मत असं आहे की बा जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. संबंधित व्यक्ती हा गावचा उपसरपंच असून तो एका ठेकेदारासोबत मिळून दिवस रात्र 2 गाड्यांनी वाळू वाहतूक करीत असतो असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे सरपंच कोकिळाबाई व त्यांचे पती आत्माराम अहिरे यांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराणेसह आधार न्यूज मुंबई. आयकर विभागाने बुधवारी औरंगाबाद शहरातील CBSE माध्यमाच्या 4 शाळांवर एकाच वेळी छापे टाकले. यावेळी शाळांची प्रत्येकी वार्षिक उलाढाल 4 ते 5 कोटी रुपयांची असतानाही संस्था चालक आयकर विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. आयकर विभागाच्या 4 पथकांनी
छापे टाकले. याची कळणा परिसरातील पीएसबी इंग्लिश स्कूल, रॉयल ओक्सफर्ड स्कूल देवळाई, आर्किड इंग्लिश स्कूल वाळूंज व आईस्टर इंग्लिश स्कूल जालना रोड या शाळांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग या शाळांच्या कारभारावर लक्ष ठेवून होता. यानंतरच ही कारवाई करण्यात आली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई टेक्स. राष्ट्रीय तंबाखू निर्बंध योजनेअंतर्गत गुरुवारी औरंगाबादमध्ये तंबाखू विरोधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये तंबाखू निर्बंधासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी सहभाग घेतला. आजचा जे विभागीय स्तरावरची तंबाखू नियंत्रण कार्यशाळा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष नॅशनल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने औरंगाबादमध्ये आयोजित केलेले आहे. या कार्यशाळेमध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक लातूर आणि औरंगाबाद, त्यानंतर पोलीस, शिक्षण, आरोग्य, रेव्हेन्यू या इतर विभागातील विभागीय स्तरावरचे अधिकारी या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहे. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश की तंबाखू नियंत्रण कायदा 2003 हा प्रभावीपणे विविध डिपार्टमेंटनी तो अंमलबजावणी करावा व महाराष्ट्रातील 8 जिल्हे तंबाखू नियंत्रण मुक्त जिल्हे किंवा धूरमुक्त जिल्हा म्हणून त्यांनी नियोजन करावं. याच्या नियोजनासाठी ही आजची कार्यशाळा औरंगाबादमध्ये विभागीय स्तरावरती आयोजित केलेली आहे. तसेच NTCP या सरकारच्या मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई टेक्स. अहमदनगर तालुक्यातील धार जिल्हा परिषद उर्दू शाळा ही पहिली ते पाचवी पर्यंत आहे. या शाळेत संपूर्ण विद्यार्थी संख्या केवळ 18 आहे. मात्र मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी धार शाळेला भेट दिली असता तेथे 18 मधून फक्त 11 विद्यार्थी हजर होते व त्यातूनही इयत्ता 34 वर्गात तर एकही विद्यार्थी हजर नव्हता. हजेरीवर मात्र शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना हजर दाखवले होते. यावरून शिक्षण विभागाचा भोंगळ कारला उघडकीस आलाय. याबाबत आधार न्यूजने शाळेला भेट दिली व शिक्षकांना माहिती विचारली असता तेथे 5 वर्गांना फक्त 2 शिक्षक आहे. ही परिस्थिती सुधारवण्याची शिक्षण विभागाला गरज असल्याचे शिक्षकांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई टेक्स. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला वाचवण्यासाठी भाडे कपात करण्यात आली. भाडे कपात केल्यावर प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेस्टची मार्केटिंग केली जाते. अशा प्रकारे मार्केटिंग करून बेस्टमध्ये प्रवासी वाढवण्यास कर्मचारी आणि प्रशासनाला यश येताना दिसते. या प्रयत्नांमुळे येत्या काळात बेस्टच्या बसेस पुन्हा प्रवाशांनी भरून जाताना दिसू शकणार आहे. बेस्ट उपक्रमावर 2500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार, थकबाकी तसेच उपक्रमाचा दैनंदिन कारभार चालवणे अवघड झाले होते. यावर उपाय म्हणून बेस्टमध्ये सुधारणा करण्याचे सुचवण्यात आले होते. यावर महापालिका आयुक्तांनी भाडे कपात आणि खासगी गाड्या भाड्यानेच घेण्याचे सुचवले. त्यानुसार बेस्टने तिकीट दरात कपात करून 5 किलोमीटरसाठी 5 रुपये तर ACसाठी 6 रुपये भाडे केले. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली. बेस्टचे दर कपात केल्यावर रिक्षा आणि टॅक्सीने जाणाऱ्या प्रवाशांना आता बेस्टकडे वळवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 5 रुपयात कुठेही प्रवास करा अशी मार्केटिंग केली जाते. त्यासाठी कर्मचारी फलक घेऊन प्रवाशांना आवाहन करताना दिसत आहे. 5 रुपये 5 रुपये. उल्हासनगर येथील रिजेन्सी प्लाझा या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. दरम्यान निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप भरत गंगोत्री यांनी केलाय. शांतीनगर येथील बालधुनी नदीच्या बाजूला असलेल्या रिजेन्सी प्लाझा या इमारतीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याने इमारतीच्या बांधकामास धोका निर्माण झालाय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात रिजेन्सी प्लाझा इमारतीची भिंत वाहून गेल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उल्हासनगर महानगरपालिकेचे गटनेते भरत गंगोत्री यांनी या निकृष्ट बांधकामावर विकासक जबाबदार असून येत्या महासभेत वाहून गेलेल्या भिंतीचा विषय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जो ये कल विषय हुआ है कि जो थोड़ी सी बारिश में पूरी रिटर्निंग वॉल धस गई है और गिर गई है नदी के अंदर, ये बहुत बड़ा हादसा है. आज कम बारिश में अगर इस तरह का हालात बनते हैं, अगर आगे चल के कभी डैम ओवरफ्लो होती है या डैम के दरवाजे खुले जाते हैं तो जो वहाँ का जो प्रोजेक्ट है वो प्रोजेक्ट भी वहाँ से गिर सकता है.
तो जो टाउन डिपार्टमेंट है हमारे यहाँ का वो इतना करप्ट और भ्रष्ट है कि आज उन्होंने उधर जो भी नदी के किनारे प्रोजेक्ट बने हुए हैं और उन्होंने वाटर रिसोर्स डिपार्टमेंट है जिनकी वहाँ पे परवानगी जरूरी लगती है, आज तक उन्होंने वो परवानगी ली नहीं है। अभी उसके सामने दूसरे भी एक प्रोजेक्ट है, उन्होंने भी आज तक कोई परवानगी ली नहीं है और ऐसे प्रोजेक्ट को पूरा शेयर देता है हमारा टाउन डिपार्टमेंट और हमारे जो एक्स कमिश्नर थे जो 31 मई को रिटायर हो गए, उन्होंने भी ऐसे प्रोजेक्टों को कंप्लीशन दी हुई है। अंदर डीप में बहुत काफ़ी भ्रष्टाचार हो गया है अंदर। इसकी इंक्वायरी हम खुद मैं महासभा में उठाने वाला हूँ ये विषय, और ये यूडी डिपार्टमेंट को भी लेटर लिखने वाले हैं कि भाई हमारे इधर जो भी टीपी आता है उनके यहाँ से हर एक वो गलत काम करते हैं और आज पूरा ठप हुआ पड़ा हुआ है और इसमें सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार ही हो रहा है। तो हम ये महासभा में भी विषय उठाने वाले हैं और यूडी डिपार्टमेंट में भी उठाने वाले हैं। तसेच पालिका अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या विकास कामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। प्रतिनिधी हरी अल्लाडसह आधार न्यूज मुंबई डेज। ठाण्यातील पार्श्वनाथ ट्रस्टीचे एपिशा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या एप्सिट स्किल्स या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले। भारतामधील सर्वात उंच ह्युमनॉइड रोबोट इंद्रोचे प्रात्यक्षिक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। ॲक्च्युली हा इव्हेंट आम्ही 30 जास्त कंपन्या ज्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात लीड करत आहेत, म्हणजे इंडस्ट्री 4.0 आणि नॅसकॉमनं डिक्लेअर केलेल्या ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्यांशी आम्ही कोलॅबरेशन केलेलं आहे आणि आज त्याच्या इनॉग्रेशनचा प्रोग्रॅम आहे। आणि हे सगळे ज्या कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ॲटोडेस्क आहे, त्याच्यानंतर बेंटले आहे, युनिटी आहे, एनव्हिडिया आहे, हे सगळे जे डिसॉल्ट आहे, ॲन्सिस आहे, MSC सॉफ्टवेअर्स आहे, कोरल आहे, त्याच्यानंतर ब्लॉकचेन आहे, ह्या सगळ्या ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज आहेत ज्या मुलांना भविष्यामध्ये चांगले जॉब देऊ शकतात, या सगळ्यांचा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एक रुपयाही न त्यांच्याकडनं घेता आम्ही हे सेंटर चालू करतो आहे। आणि याच्यातनं मुलांना भविष्याच्या दृष्टीनं ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येत आहेत, मग त्यात रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन असेल, NVIDIA असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, ऑगमेंटेड रियालिटी असेल, व्हर्च्युअल रियालिटी असेल, या सगळ्यांचे प्लॅटफॉर्म्स आम्ही आमच्याकडे डेव्हलप केलेले आहेत आणि या लॅब्स आम्ही आज आपण लोकार्पण करतो आहे त्याचं। आणि या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 2-3 महिन्यात आमचा प्रयत्न असा असेल की आपल्या ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या सगळ्या मुलांना एक फिनिशिंग स्कूल म्हणून एक संकल्पना मिळावी आणि हे आजच्या घटकेला महाराष्ट्रातलं एकमेव सर्वात मोठं टेक्निकल हब आहे। इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजीज एका हबखाली आत्तापर्यंत कुणाकडंच आलेल्या नाही आहेत आणि हे आमच्या मॅनेजमेंटमुळं, चिरागबाईन शहामुळं शक्य झालं की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली की या सगळ्यांशी टायअप करावं। कारण का शेवटी कसं आहे की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण खूप असते, जवळपास आम्ही 4 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता याच्यामध्ये केली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतो। नक्की मी बाहेरून जे इंजिनिअरिंग शिकून आले आता स्टुडंट जे शिकले आहेत ऑलरेडी आणि त्यांना हे कोर्सेस हवे, तर तुम्ही इथे त्यांना ते कोर्स द्याल का किंवा कुठल्या कॉस्टला ते उपलब्ध करून द्याल? ऍक्च्युली आमचा प्रयत्न असा आहे की पैसे हा आमचा विषय नाहीच आहे, आमची इच्छा इतकीच आहे की विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं। तर त्या दृष्टीनं आम्ही हे सगळे कोर्सेस, म्हणजे आम्हाला समजा आम्हाला एखादा कोर्सची किंमत 100 रुपये आली असेल, तर जास्तीत जास्त त्याच्यावरती 10-15 रुपये एक्स्ट्रा घेऊन, म्हणजे ऑपरेटिव्ह कॉस्ट घेऊन आम्ही हे सगळं वर्कआउट करू आणि अख्ख्या ठाण्याच्या, नवी मुंबईच्या आणि मुंबईच्या मुलांना हे आम्ही अवेलेबल करून देऊ। त्याबरोबर पाशनाथ कॉलेजचे ट्रस्टी आहेत शहा सर, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, ही जो आपले कॉलेजचे स्टार्ट किया है उसके बारे में आप क्या बताओगे स्टूडेंट्स के लिए? स्टूडेंट्स के लिए मैं इतना ही कहूँगा, ये एक हमारा इनिशिएटिव है इंडस्ट्री के द्वारा, मतलब इंडस्ट्रीज को कॉलेज के अंदर ला के उनके जो प्रोग्राम्स हैं, जो उनके सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीज है, तो इंजीनियरिंग पढ़ने के बाद उनको यही टेक्नोलॉजीज का उपयोग करके इंडस्ट्री में जाना है। तो वी आर ब्रिंगिंग ऑल दोज टेक्नोलॉजीज विच वी कैनॉट ऑफर इन अवर करिक्युलम, वी आर ऑफरिंग दिस टेक्नोलॉजी एंड दिस इंडस्ट्रीज विच आर मेकिंग दिस सॉफ्टवेयर एंड टेक्नोलॉजीज आर हेल्पिंग अस
to bring those technologies in the institute, and we will be offering these technologies to our students free of cost. We are not going to charge anything to extra apart from their fees which they are paying regularly to the institute. So that's it, and it will help them to get good placement in the industry, and they will be like getting an upper edge for getting jobs in the industry. Government is taking initiative through us. I will just say that all other institutes also take the same initiative, and they can do it. I mean, you don't need any help from the government for this. Government is already doing whatever they feel like, but we are part of the government and we should carry on with this. Just want to make it the best institute all over the India, and I want students to go ahead and get very good placement, because there are always issues of placement over here. So we are taking this, we are getting all this softwares and all that. So we can, students can get good placement. So we set the trends. Actually, हे नवीन आम्ही एफिशा इन्स्ट ऑफ टेक्नॉलॉजी स्किल नेक्स्ट हे म्हणून एक प्रोग्राम चालू केला आहे. याच्यामध्ये इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटमधला जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीबरोबर टायअप केलेला आहे. त्यांचे वेगवेगळे सॉफ्टवेअर परचेस केले सो दॅट की आमच्या मुलांना ह्या सगळ्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती होईल, आणि ते ज्या वेळेला प्लेसमेंटला जातील तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली जे सॉफ्टवेअर यूज करायला लागतात तर ते सॉफ्टवेअर त्यांना इथं शिकायला मिळतील, आणि ज्या वेळेला ते जॉब करतील त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असते आणि त्याचे सगळे स्किल त्यांना मिळेल. बऱ्याच याच्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडे गेलो, आणि ज्या वेळेला आम्ही प्लेसमेंटसाठी ट्राय करतो त्यावेळेस इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आणि ते ॲक्च्युली जे थिअरॉटिकल शिकतात त्याच्यामध्ये गॅप दिसतो, आणि तो गॅप भरून काढण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीबरोबर बोलावं लागलं. तर त्याच्यात जो फरक आहे म्हणजे जो ॲक्च्युली त्यांना इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज लागतं तर ते नॉलेज घेण्यासाठी त्यांना ह्या ह्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायला लागतील. तर त्यासाठी आम्ही इंडस्ट्रीबरोबर जाऊन त्यांच्याकडून हे सॉफ्टवेअर विकत घेतली, आणि हे सॉफ्टवेअर आम्ही इथल्या आमच्या मुलांना आणि आमच्या स्टाफना याच्यावरती ट्रेनिंग देतो आहे. तर हे ट्रेनिंग दिल्यामुळे आमचं प्लेसमेंट चांगलंच वाढणार आहे, आणि मुलांना जो इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर जे प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत ते करावे लागणार. ऐसा पेड़ है जो किसी भी तरह के पानी में उग सकता है. नाउ दिस इंस्टीट्यूट इज हैविंग मोर देन 7500 नीम ट्री एंड मोस्ट ऑफ द क्लासेस वी स्टार्टेड कंडक्टिंग क्लिनिक फॉर दिस ट्री. मैं प्रोफेसर एम पी पुनिया हूँ, मलेशियन में ऑल इंडिया काउंसिल फॉर टीचिंग एजुकेशन. यहाँ पे जिस प्रोग्राम में मैं आया हूँ जो ए पी शाह इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी है, और इन्होंने एक बहुत बड़ा काम किया. इनफैक्ट एक नया इनिशिएटिव है, काफ़ी इंडस्ट्रीज को ये कैंपस में ही ले आए हैं. इंडस्ट्रीज कैंपस में काम करेंगी, ये बच्चों के साथ बच्चे काम करेंगी, बच्चों को काफ़ी लर्निंग इंडस्ट्री के हिसाब से जो है ये लर्निंग देंगी. और आज जो सबसे बड़ी प्रॉब्लम हमें एम्प्लॉयबिलिटी की, जो इवेंट है इतना इंडस्ट्रीला नेमकं काय पाहिजे आणि आपण विद्यार्थी कोणत्या ह्याचे तयार करतो ह्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. तो गॅप कमी करण्याच्या दृष्टीनं ह्या कॉलेज एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, आणि देशात हा एक पहिला प्रयोग आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशभरात कुठल्याही एका कॉलेजमध्ये अंडर वन रूफ एक 25 मल्टीनॅशनल कंपनीचे सेंटर ऑफ एक्सलन्स इथं सुरू होत आहे, आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होईल की प्रत्येक इंडस्ट्रीला काय पाहिजे आहे त्याचं ट्रेनिंग त्यांना इथंच घेतलं. फैजल खान सर आहेत जे हेड ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट ऑफिसर आहेत. आपण त्यांना विचारूया की इकडल्या स्टुडंटना ते कुठल्या प्रकारे मदत करतात जॉबसाठी. दिस इनिशिएटिव्ह अंडर हमने पिछले 30 साल के अंदर मोर देन 1500 स्टूडेंट को प्लेस किया फ्री ऑफ कॉस्ट, और हमारा नेक्स्ट ईयर का टारगेट ये है कि मोर देन 5000 स्टूडेंट को प्लेस करें, और 5000 घर में हम इम्प्लॉयमेंट क्रिएट करें. जैसा कि हमारे प्राइम मिनिस्टर साहब बोलते हैं कि इम्प्लॉयमेंट क्रिएट करना. तो जॉब फॉर यू का भी आप विजन देखोगे तो यही है कि एक इम्प्लॉयमेंट नेशन के लिए क्रिएट हो, और हमने उसके लिए बहुत सारे प्रैक्टिसेस करवाते हैं. तो सारी प्रैक्टिसेस हमारे जॉब फॉर यू के अंडर आती है, और ये सारा इनिशिएटिव हमारा ए पी शाह इंस्टीट्यूट टेक्नोलॉजी के अंडर होता है. Because skill development is a need of the hour for the nation. India is becoming a very young nation, and there is no other nation like India which has a huge potential of human capital. Skilling becomes a very, very innovative component in the present context. The government of India is taking various initiatives, and I really appreciate the college-specific initiative taken by institutions like AP Shah Institute of Technology. Cameraman Sushma Pagresa, Pratinidhi Chandan Patil, Aadhar News, Mumbai Dex. Tariyahu Tiyachya Thak Ghadamuri, Adik Badnayasani Pahatra, Aadhar.
अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळ